लग्न जर म्हटलं की चेष्टा, मस्करी, गप्पा, एकमेकांना चिडवणे या साऱ्या गोष्टी आल्याच. लग्न लागत असताना नवरीच्या बहिणी व मैत्रिणी नवरदेवाची चेष्टा करत असतात. मात्र नवरदेवाची चेष्टा केल्यामुळे एक लग्न मोडल्याचं समोर आलं आहे. लग्न मोडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बिहार जिल्ह्यातील मिर्झापूरमध्ये ही अजब घटना घडली आहे. 11 जून रोजी नवरदेव वधूच्या घरी वरात घेऊन गेला होता. वधूच्या कुटुंबियांनी नवरदेवाचे हसत हसत स्वागत केले. सीमांत पूजन झाल्यानंतर लग्नाची तयारी सुरू करण्यात आली. नवरदेव आणि नवरी मुलीला स्टेजवर बोलावण्यात आलं. दोघांनी एकमेकांना वरमाला घातल्या. त्यानंतर लग्नाचे इतर विधी पूर्ण करण्यासाठी नवरदेवाला मांडवात बोलावण्यात आले. मात्र तिथे घडले भलतेच आणि लग्न मोडले. लग्नाच्या मांडवात नवरदेवाच्या मैत्रिणी, बहिणी आणि घर गावातील इतर महिलांनी नवरदेवाची चेष्टा करण्यास सुरुवात केली. मात्र नवरदेवाला चेष्टा सहन झाली नाही आणि त्याने रडण्यास सुरुवात केली. नवरदेव रडत रडत लग्नाचा मांडव सोडून तिथून पळून गेला. नवरदेवाचं हे रूप पाहून नवरीला धक्काच बसला. तिनं हे लग्न करणार नसल्याचं जाहीर करून टाकले. नवरी मुलीने लग्न न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सगळ्यांनी तिला समजावण्याचा निर्णय घेतला. मात्र ती तिच्या निर्णयावर ठाम राहिली. तिच्या निर्णयाने सर्वच आश्चर्यचकित झाले. नवरदेवाच्या कुटुंबियांनी यावर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तेव्हा नवरीच्या नातेवाईकांनी नवरदेव आणि त्याच्या वडिलांसह इतर नातेवाईकांना बंधक बनवले. हुंड्यात दिलेले सगळे सामान परत देण्यास सांगितले.